नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणित भाग 2 च प्रकरण 5 शिकायचंय, निर्देशक भूमिती। यासाठी तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये संख्या रेषा शिकला होतात आणि संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूतील अंतर काढायला शिकला होतात ते आठवूया। संख्या रेषा कशी काढली जाते? संख्या रेषेच्या मध्यभागी शून्य असतो, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या तर उजवीकडे धनसंख्या असतात। यामध्ये जर कोणतेही दोन बिंदू दिलेले असतील ए आणि बी, समजा ए चे निर्देशक x1 आहे आणि बी चा निर्देशक x2 आहे, तर ए बी मधील अंतर काढताना आधी त्यांच्या निर्देशकांमध्ये मोठा कोणता आणि लहान कोणता ते ठरवायचं असतं। या ठिकाणी असे मानूया x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर ए बी ची लांबी म्हणजेच ए बी मधील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे x2 वजा x1 असं मिळतं। उदाहरणार्थ संख्या रेषेवरून अंतर पी क्यू काढूया। बिंदू पी चा निर्देशक आहे 2 आणि क्यू चा निर्देशक आहे ऋण 3। दोन्ही निर्देशकांमध्ये लहान आणि मोठा ठरवूया। जो धन निर्देशक असतो तो मोठा असतो आणि ऋण निर्देशक लहान असतो, यावरून 2 हा मोठा असेल ऋण 3 पेक्षा, आणि म्हणून अंतर पी क्यू बरोबर मोठा निर्देशक 2 वजा लहान निर्देशक ऋण 3 आणि ऋण ऋण धन होतो, म्हणून 2 अधिक 3 बरोबर अंतर पी क्यू मिळालं 5।